शेडिंग हे न ठेवता सुरळीत वीज पुरवठा मिळेल असा प्रयत्न करायचा आहे, पण देश पातळीवर कोळसा हा देशातल्या अनेक राज्यांमध्ये जेवढा पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे, राज्यामध्ये देखील तेवढा पुरवठा होत नाही आहे, म्हणून आपण काही प्रमाणामध्ये परदेशामधनं देखील कोळसा आयात करण्याचा निर्णय झालेला आहे, आपण तो घेतलेला आहे। त्याशिवाय छत्तीसगडमध्ये राज्य सरकारची एक खाणच आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या करता घ्यायचं चालू आहे, त्याच्यामध्ये नितीन राऊत साहेब प्रयत्न करत आहेत। सोनिया गांधींनी पण सांगितलं, कारण छत्तीसगडचं सरकार काँग्रेसच्या विचाराचं आहे, मात्र तिथं माईन्स मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्यांनी पण सांगितलं की ह्यांना तुम्ही एक माईन द्या, तशा प्रकारचा प्रयत्न आपला चालू आहे। काही तासामध्ये पदोन्नतीचं नाही हो, आपल्या फक्त महाराष्ट्राला नाही, देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांना जेवढा सप्लाय करायला पाहिजे तेवढा होऊ शकत नाही, कारण रेल्वे वॅगनचा प्रश्न असतो। आज रेल्वे वॅगन ह्या कोळशाकरता पण अवेलेबल लागतात, साखर निर्यात करण्याच्या करता पण लागतात, मोठ्या प्रमाणावर बंपर क्रॉप गव्हाचं आलेलं आहे त्याच्याही करता लागतात, आणि आपली जी काही बंदरं आहेत त्या बंदरामध्ये ह्या माल परदेशामध्ये जाण्याच्या करता प्रयत्न करतात। असं फक्त कोळसा नाही, अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पण आयात निर्यात ह्या गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे मला काही त्याच्यात राजकारण करायचं नाही आहे, मी तसा आरोप पण करू इच्छित नाही, मात्र कोळशाचं शॉर्टेज आहे हे मात्र तेवढंच सत्य। पदोन्नतीबाबत त्या संदर्भात निर्णय लगेच स्थगिती देण्यात आली, आधी बदल्या केल्या, मी आत्ता आज ती बातमी वाचलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे बदल्यांच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला होता, त्यांचा तो अधिकार आहे, ते काही एक कमिटी असते, कमिटी शिफारस करते तर निर्णय होतो, पण ही पण बातमी वाचली की काही लोक काहींना स्थगिती देण्यात आली। मी जोपर्यंत मुंबईमध्ये जाऊन ह्याबद्दलची माहिती गृहमंत्र्यांच्याकडनं घेत नाही तोपर्यंत मला ह्याच्याबद्दल पूर्ण विश्वासाने काही सांगता येणार। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जे काही वक्तव्य केलंय त्यानंतर खरं तर खूप मोठा वाद सुरू आहे, हिंदू धर्माचा अपमान केला। माझं स्वतःचं नेहमी स्पष्ट मत असतं, तुम्हाला सगळ्या मीडियाला माहिती आहे, तुम्ही नेहमी असले प्रश्न मला विचारत असता, त्याने असलं वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय? माझं मत आजही तुम्हाला सांगतो, कुठल्याही राज्य